आपण परिमेय संख्यांचा बेरीज परिमेय संख्यांची वजाबाकी बघितली. आता परिमेय संख्यांचा गुणाकार कसा करायचा ते या पाठात आपण बघणार आहोत. बघा सरासरीचं 22 मध्ये 3 मधील पहिले उदाहरण आहे. 3 × 11 × 2 × 5 हे उदाहरण आहे. आता याचा गुणाकार एकदम सोपा आहे. अंशांशाचा गुणाकार करायचा आणि छेदाछेदाचा गुणाकार करायचा. म्हणजे बघा 3 × 2 = 11 × 5 बरोबर 3 × 6 आणि 11 × 5 = 55. अगदी सोपं आहे. अंशांशाचा गुणाकार छेदाछेदाचा गुणाकार. इथे अंश 3 आणि अंश 2 इथे छेद 11 आणि छेद 5 3 × 6 आणि 11 × 55 अगदी सोपं आहे. चला पुढचं उदाहरण घेऊ. −8 × 9 × 3 × 4 आता आपण मागे ऋण आणि धन संख्यांचा गुणाकार हा नेहमी ऋण येतो. एक संख्या ऋण असेल आणि एक संख्या धन असेल यांचा गुणाकार हा नेहमी ऋण येतो. मग इथेही तसंच होणार आहे. −8 × 9 × 3 × 4 8 × 24 − 24 9 × 36 बघा हे उत्तर सुद्धा आपलं बरोबर आहे पण याला आपण अतिसंक्षिप्त रूप देऊ शकतो. ते कसं त्या दोघ संख्येला एका संख्येने भाग झालेली संख्या शोधायची मोठ्यात मोठी. मग या दोघ संख्येना 12 ने भाग जातो. बघा 12 च्या पाढ्यात दोघ संख्या येतात बरोबर. म्हणून 12 × 24 √2 आणि 12 × 36 हे उत्तर बरोबर आहे आणि हे सुद्धा उत्तर बरोबर आहे. याचं लहान रूप हे आहे म्हणजे दोघ उत्तर बरोबर आहे. चला चौथं गणित आहे आपलं 0.6 चौथं गणित 0.6 × 3 × 4 चला अंशांशाचा गुणाकार करू. अंश 0 आणि 3 0 × 3 × 6 × 4 काय उत्तर आहे आपलं इथे घेऊ खाली. हा 0 ने कोणत्याही संख्येला गुणलं तर उत्तर 0 येतं आणि 6 × 24 आता गणितामध्ये एक नियम आहे. अंश जर 0 असेल तर उत्तर 0 येतं. छेद किती असो मग जर अंश 0 उत्तर 0 म्हणून याचं उत्तर सुद्धा 0 आलं. इथे एक नियम पाहिला आपण कुठल्याही संख्येला 0 ने गुणलं उत्तर 0 येतं म्हणून तो उत्तर 0 आलं. आणि अंश जर 0 असेल तर कुठलंही उत्तर 0 येतं. बघा मागच्या वेळेला आपण परिमेय संख्यांचा गुणाकार बघितला. आता सरासरी 22 मधलं चौथं आहे गुणाकार व्यस्त लिहा. म्हणजे या ज्या संख्या दिल्या आहेत 2 × 5 − 3 × 8 − 17 × 39 यांचा गुणाकार व्यस्त म्हणजे व्यस्त याचा अर्थ विरुद्ध म्हणजे या संख्येच्या विरुद्ध संख्या आपल्याला लिहायची. व्यस्त म्हणजे उलटी संख्या समजा थोडक्यात. चला मग त्याची गुणाकार व्यस्त काय येईल. आता गुणाकार व्यस्त करताना छेदवरती घ्यायचा अंश करायचा 5 × 2 अगदी सोपं आहे. छेद अंशस्थानी आणि अंश छेदस्थानी. आता इथं चला छेद अंश 8 येईल आणि छेद 3 येईल. तर परिमेय संख्याचा छेद कधीही ऋण नसतो म्हणून छेदाच्या ठिकाणी ऋण न लिहिता ऋण वर अंशस्थानीत ऋण लिहायचा. म्हणजे ह्या जरी इथे −3 असले म्हणून इथे −3 येणार नाही तर ते ऋण वरतीचे आहे. तसं इथे सुद्धा तसंच होईल. बघा आता छेद 39 × 17 आता इथे −17 येणार −39 आहे. आता इथे 7 दिसतं तुम्हाला फक्त आणि छेद वगैरे काही मग परंतु इथे छेदस्थानी 1 आहे तो आपल्याला दिसत नाही म्हणून आता आपण जेव्हा याची गुणाकार व्यस्त करू तेव्हा 1 × 7 अशी संख्या होईल. चला आता पाचवं उदाहरण सोडू. इथं −7 × 1 × 3 आहे म्हणून याचा अगोदर आपण अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करू. चला आता हे वजा चिन्ह आपण कंसाच्या बाहेर ठेवू. −7 × 3 = 1/3 छेदस्थानी 3. चला मग 7 × 21 = 22 कंसाच्या बाहेर आणि 3 म्हणून कंसाच्या बाहेर काढलं म्हणजे −22 होतील. ते −22 × 3 आता इथं व्यस्त होईल उलट 3 वर अंशस्थानी जातील आणि छेदस्थानी 22 जातील.
आणि आपण ऋण संख्या ही अंशाला देतो म्हणून उत्तर आला वजा तीन अंश छेद बावीस।